अहमदनगरच्या शिर्डीमध्ये सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आणि सहकार आयुक्तांची उपस्थिती होती. यावेळी अंशदान स्थिरीकरण निधी देण्याचा निर्णय रद्द करावा, स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय ठेव संरक्षण योजना जाहीर करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. दरम्यान फेडरेशनच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी दिलं. आज या ठिकाणी पतसंस्था फेडरेशननं या अधिवेशन घेण्यामध्ये उद्देश त्यांचा हा होता की त्यांना काही त्रास होतोय ते शासनाच्या पुढे मांडावा, हा उद्देश त्या ठिकाणी होता. आणि शासनाची भूमिका नेहमीच राहिली आहे की ज्या संस्था आहेत सहकारी संस्था त्याला चालना देणं किंवा त्या चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी शासनाची आहे. आणि म्हणून मी इथं शासनाचा प्रतिनिधी एवढं सांगतो की या सर्वांच्या मागे आम्ही आहोत, परंतु अनिष्ट काय घडत असेल तर त्याला सुद्धा पायबंद हे त्या ठिकाणी घातले पाहिजेत.